स्वागत आहे मित्रांनो तुमचं तुमच्या आवडती यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे डिअर गुरुजी। मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर त्याला लाईक आणि शेअर नक्की करा। व्हिडिओखाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि त्यापुढे येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आम्ही अपलोड केलेला असा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल। शब्दांच्या जाती किती व कोणत्या या घटकावर आपण आज प्रकाश टाकणार आहोत। खूप छोटा व्हिडिओ आहे परंतु खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा। शब्दांच्या जाती, शब्दाच्या प्रमुख 8 जाती आहेत, नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हा झाला एक गट, आणि क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय हा झाला दुसरा गट। आता याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट, अतिशय महत्त्वाची गोष्ट ते आहे नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे जे पहिल्या जाती आहे शब्दाच्या त्या आहेत विकारी शब्द, म्हणजेच सव्ये, कारण वाक्यात उपयोग होताना त्यांच्यात विकार म्हणजेच बदल होतो, त्यांच्या मूळ रूपात बदल होत असतो। आणि क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय व केवल प्रयोगी अव्यय या शब्दांना अविकारी शब्द म्हणतात, किंवा त्याला आपण अव्ययसुद्धा म्हणतो, कारण वाक्यात उपयोग होताना त्यांच्यात विकार म्हणजेच बदल होत नाही, हे लक्षात ठेवा। पहिल्या ज्या 4 जाती आहेत त्या विकारी शब्द म्हणजे सव्य आहेत, आणि दुसऱ्या ज्या 4 जाती आहेत त्या अविकारी शब्द म्हणजे अव्यय आहेत। मित्रांनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार।